ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला, बिर्डी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात चर्चा। कर्नाटकातील शिग्गाव मतदारसंघात भाजपचा रोड शो, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंची उपस्थिती। राहुल गांधींच्या विरोधात वीर सावरकरांबाबतच्या वक्तव्यावरील याचिकेची सुनावणी 18 मे रोजी। वीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी केली राहुल गांधींविरोधात याचिका। असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्सतर्फे नवी दिल्लीत 43 चालकांचा हिरोज ऑन द रोड पुरस्कार देऊन सत्कार। विना अपघात निर्दोष सेवेबद्दल झाला सत्कार। महाराष्ट्रातील 6 चालकांनाही हिरोज ऑन द रोड पुरस्कार। एसटीचे चालक किसन घोडके, मोहम्मद अब्दुल सत्तार मुल्ला यांच्यासह नवी मुंबई सोलापूर परिवहन सेवेतील चालकांसह पुणे एसटीतील चालक करुण कुचेकर आणि बेस्टचे चालक गिरीजाशंकर पांडे यांचा नवी दिल्लीत गौरव। मध्य प्रदेशच्या सिंहपूर रेल्वे स्थानकाजवळ 2 मालगाडींची धडक, अपघातात 1 लोको पायलटचा मृत्यू तर 3 ते 4 लोको पायलट जखमी। जागतिक बुद्धिस्ट शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी करणार संबोधित, समकालीन आव्हानांना प्रतिसाद, तत्वज्ञान ते अभ्यास परिषदेची संकल्पना। 20 एप्रिल रोजी नवी दिल्लीत परिषदेचं आयोजन। तब्बल 155 देशांमधील नद्यांच्या पाण्याने होणार राम मंदिराचा जलाभिषेक, भाजप नेते विजय जोली यांचा उपक्रम, नितीन गडकरींकडून विजय जोलींचं कौतुक। ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसण्याची शक्यता, तृणमूलचे दिग्गज नेते मुकुल रॉय पुन्हा भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत, मुकुल रॉय यांनी स्वतः दिली भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती। काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची 11 कोटींची संपत्ती जप्त, INX प्रकरणात ईडीची कारवाई। अतिक अश्रफची हत्या करणाऱ्या शूटर्सवर लॉरेन्स बिश्नोईचा प्रभाव, पोलिसांच्या तपासात नवा खुलासा, हत्येपूर्वी 3 आरोपींनी रुग्णालयाची रेखी केल्याचीही माहिती। हिमाचल प्रदेशातील मनालीत बर्फवृष्टी, बर्फाच्या पांढऱ्या थराने झाकल्या टेकड्या। कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये फटाक्यांच्या दुकानाला आग, आगीचं कारण अस्पष्ट। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाकडून एलिफंटा लेणी इथं जागतिक वारसा दिन साजरा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।